शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा अंशतः नाकारल्याचीही बातमी. माझ्या गाडीत कोणत्याही सुरक्षा अधिकाऱ्याला बसू देणार नाही असं शरद पवारांचं म्हणणं. माझ्या घराच्या आत अधिकाऱ्यांना एंट्री नसेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तर माझ्या घराच्या आत सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय केली जाणार नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय. सरकारने दिलेली गाडी वापरणार नाही शरद पवारांनी अधिकाऱ्यांना अशी माहिती कळवली. बातमी आपण पाहतोय. शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा अंशतः नाकारलेली आहे. माझ्या गाडीमध्ये कोणत्याही सुरक्षा अधिकाऱ्याला बसू दिलं जाणार नाही. माझ्या घरात कोणताही सुरक्षा अधिकारी हा येऊ शकणार नाही. तर माझ्या घरात राहण्याची सोय केली जाणार नाही असं शरद पवारांनी कळवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी अंशतः सुरक्षा नाकारली असं म्हणता येईल. खरं तर शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय अगदी काहीच दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांना ही सुरक्षा दिली जाते, केंद्रातली सुरक्षा दिली जाते यावरून संजय राऊतांनी सुद्धा टीका केली होती. अगदी सर्वच स्तरातून टीका झाली होती आणि त्यानंतर आता शरद पवारांनी ही झेड प्लस सुरक्षा अंशतः नाकारल्याचीही बातमी आपण पाहतोय. प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया. शिवाजी, शरद पवारांनी अंशतः ही सुरक्षा नाकारली असं म्हणता येईल, नेमका आणखी काय तपशील हा जो मेसेज त्यांनी पोहोचवलेला आहे त्या मेसेजमध्ये? शरद पवार यांना वेगवेगळ्या केंद्रीय स्तरावरचे अधिकारी भेटायला आले, त्याच्यामध्ये अग्निशमन दलासह आरोग्य खात्याची त्यांच्यासोबत एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार होती. त्याचबरोबर जर आपण पाहिलं CRPFचे असो, ITBPचे असो, NSGचे असो, अशा वेगवेगळ्या ज्या व्यवस्था असतात त्या सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी भेटायला आले होते आणि शरद पवार यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याशी 1-to-1 चर्चा केली. त्यांच्याकडनं थ्रेट कोणता आहे हे जाणून घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या काय नक्की सूचना होत्या त्या देखील समजून घेतल्या. आता जर पाहिलं तर शरद पवार यांचं म्हणणं असं होतं की मी त्यांचंच त्यांनी सूचना केली होती की तुम्ही गाडी बदला. त्यावरती शरद पवार यांनी सांगितलं की मी माझी गाडी बदलणार नाही, तुमचा कुठलाही सुरक्षा अधिकारी हा माझ्या गाडीमध्ये बसणार नाही, तुम्ही माझ्या आजूबाजूला चालू शकतात, तुम्ही सुरक्षा कडे जे आहे ते तयार करू शकतात. दुसरा मुद्दा होता की आता हे शरद पवार यांचं राजधानी दिल्लीमधील घर आहे आणि या घराच्या ज्या भिंती आहेत त्या उंचावण्याच्या सूचना ज्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत. ही जी ऑल आहे तर ही ऑल जी आहे याची उंची वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. आता ही वॉल जी आहे ती वाढवण्याचं सांगण्यात आलेलं आहे. या संदर्भात शरद पवार यांनी होकार दिलेला आहे. मात्र जेव्हा झेड प्लस ही सुरक्षा दिली जाते त्याच्यासाठी साधारण 70-80 लोकांचं एका दिवसासाठी पाठबळ असणं गरजेचं आहे. NSG कमांडोची ड्युटी ही फक्त 6 तासाची असते. त्यानंतर CRPF असो, ITBP असो, त्याचबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी असो, जेव्हा पवार बाहेर पडतील तेव्हा त्यांच्यासमोर एक फायर ब्रिगेडची गाडी देखील असते, काही डॉक्टर असतात. असं साधारण 70-80 लोक एका दिवसासाठी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या ताफ्यामध्ये पाहायला मिळतात. ॲट अ टाइम 36 जवान जे असतात ते पवारांच्या सुरक्षा व्यवस्थेत असतात. त्याच्यामध्ये साधारण 7-8 NSG कमांडो असतात जे SPGच्या व्यवस्थेमध्ये म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सुरक्षा दिली जाते त्याच्यामध्ये असतात. आणि विशेष म्हणजे पवारांचं जे घर आहे ते अत्यंत महत्त्वाच्या एका देशातील मोठ्या व्यक्तीच्या घरी पवार त्यांच्या घराजवळ पवारांचं घर आहे. त्यामुळे पवारांच्या घराला गुप्तचर यंत्रणा असो त्याचबरोबर इतर यंत्रणा असो याकडनं सुरक्षा. आता जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की दिल्ली पोलिसांची ही गाडी कुठलीही व्यवस्था दिली जाणार नाही असं शरद पवार यांनी थेट कळवलेलं आहे. जी सुरक्षा असेल ती बाहेर असेल. आता पवारांना जी मिळणारी सुरक्षा व्यवस्था आहे ती अत्यंत उच्च दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मानली जाते आणि देशातील अति महत्वाच्या व्यक्तींना ती दिली जाते. सगळ्यात महत्वाची मोठी सुरक्षा जी आहे ती असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी. अगदी खरंय शिवाजी, खरं तर शरद पवारांनी अंशतः ही सुरक्षा नाकारलेली आहे असं यावरून म्हणता येईल. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत की कशा प्रकारची ही सुरक्षा व्यवस्था असते, त्यातल्या कोणत्या गोष्टींना शरद पवारांनी नकार दिलेला आहे त्याकरता धन्यवाद. बातमी आपण पाहतोय. शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा ही अंशतः नाकारलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, खरं तर ज्यावेळी ही सुरक्षा देण्यात येते अशा प्रकारची माहिती आली त्यानंतर सुद्धा वेगवेगळी टीका टिप्पणी यावरून झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही सुरक्षा का दिली जाते, केंद्रातली सुरक्षा कशाला, राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही का, अशी बरीच टीका टिप्पणी झाली. त्यानंतर आता अंशतः ही सुरक्षा नाकारण्यात आलेली आहे. शरद पवारांनी असं म्हटलंय की माझ्या गाडीमध्ये मी कोणत्याही सुरक्षा अधिकाऱ्याला बसू देणार नाही, घरामध्ये माझ्या कोणत्याही सुरक्षा अधिकाऱ्याला प्रवेश नसेल. काय नेमकं कारण आहे या सगळ्या भूमिकेमागचं? तर
शरद पवार साहेबांना सुरक्षा देता आहेत का शरद पवार साहेब काय करतात काय नाही, ते कोणाशी भेटतात कोणाशी काय बोलतात याच्याविषयी मला असं वाटतं माहिती हवी असेल, म्हणून मला वाटतं ही सुरक्षा देण्याचं केंद्र सरकारने ठरवलं असेल. पण पवार साहेबांना अशा सुरक्षिततेची मला वाटतं गरज नाहीये. पवार साहेबांनी तर काय कारण सांगितलंय ते तुम्हाला जास्ती चांगलं माहिती. आणि मला असं वाटतं महाराष्ट्राची जनतेचंच आणि कार्यकर्त्यांचं सुरक्षा कवच साहेबांवरती आहे, साहेबांवरती प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळे मला असं वाटतं साहेबांना आता त्यांची स्वतःची सुरक्षा आहे तेवढी मला असं वाटतं पुरेशी आहे. आणि साहेबांनी नक्की काय खुलासा केलाय तो मी ऐकलेला नाहीये, परंतु मला असं वाटतं साहेबांनी पूर्ण विचारांचीच हा निर्णय घेतला असणार. बरं, म्हणजे केंद्रातून दिली गेलेली सुरक्षा ही खरंच त्याच्या मागचा हेतू काय आहे त्या संदर्भात साशंकता जी आहे ती तुमच्या मनात आहे, ती तुम्ही बोलून दाखवलीत. धन्यवाद ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.